मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये जर आपणास पंतप्रधान गरीब कल्याण अन्न मोफत फ्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 जुलै पर्यंत तुमच्या रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, बंधनकारक आहे, नाहीतर या सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. 31 जुलै ही शेवटची तारीख आहे व तसेच रेशन कार्ड आधार कार्ड ला कसे लिंक करावे याबद्दल पण थोडी माहिती देणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळू शकेल. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक आहे, सक्तीचे आहे. त्यासाठी सरकारने रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी दिलेली मुदत ही वाढवली आहे. जास्तीत जास्त लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेता यावा म्हणून आधार रेशन कार्ड ला लिंक करण्यासाठी 31 जुलै पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तरी ज्यांनी आतापर्यंत आधार रेशन कार्ड ला लिंक केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर लिंक करून घ्यावे. कोरोनाचा वाढता फैलाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात आता मोफत म्हणजेच फ्री अन्नधान्य हे नोव्हेंबर 2020 पर्यंत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी लॉकडाऊनची घोषणा करतेवेळी 3 महिने मोफत अन्नधान्य मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी घोषित केले होते. ही फ्री रेशन योजना आता नोव्हेंबर पर्यंत सुरूच राहणार आहे. मात्र वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याकरिता आधार कार्ड रेशन कार्ड ला लिंक करणे आवश्यक आहे. ज्यांनी लिंक केले अशा व्यक्तींनाच यांचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत सरकारकडून गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो गहू, तांदूळ आणि 1 किलो चणे दिले जाणार आहेत. हे धान्य महिन्याभरासाठी पुरवण्यात येत आहे. फक्त 3 महिन्यासाठी सुरू करण्यात आलेली ही योजना वाढवून नोव्हेंबर पर्यंत केलेली आहे. आता पाहूया रेशन कार्ड ला आधार कार्ड कसे लिंक करायचे याबद्दल थोडी माहिती देऊ. नंबर 1, रेशन कार्ड ला आधार कार्ड सोबत लिंक करण्यासाठी UIDAI ची अधिकृत वेबसाईट UIDAI.gov.in वर जा. यानंतर स्टार्ट नाऊचा पर्याय निवडा. नंबर 2, तुमचा पूर्ण पत्ता भरा, तालुका जिल्हा राज्याच्या माहितीसह. आता येथे उपलब्ध पर्यायामधून रेशन कार्डचा पर्याय निवडा म्हणजे सिलेक्ट करा. नंबर 3, यानंतर तुमचा रेशन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर टाका म्हणजे भरा. आता नंबर 4, यानंतर तुमच्या मोबाईलवर 1 time पासवर्ड म्हणजेच OTP येईल. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर नोटिफिकेशन येईल. त्यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशन झाल्यावर नंतर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक होऊन जाईल. मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.